पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या ग्रामीण भागातल्या घराघरांमध्ये पिण्याचं पाणी पोहोचवण्याकरता जलजीवन मिशनची सुरुवात करून ग्रामीण भागातील लोकांमध्ये एक आशेचा किरण निर्माण केल्याचं केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सांगितलं पटेल हे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून त्यांनी मुळशी तालुक्यातील मालेगाव येथील सेनापती पांडुरंग बापट यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं त्यानंतर ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते या योजनेकरता गेल्या वर्षी सात हजार कोटींची तरतूद करण्यात आली मोदी सरकारनं जलजीवन मिशन सुरू करून आज घरोघरी दुर्गम भागात पाणी देण्याचं काम केलं अडतीस टक्क्यांवरून आज महाराष्ट्रात एक्काहत्तर टक्के ग्रामीण भागात जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी दिलं आहे तसंच ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचं घर मिळावं याकरता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातूनही हजारो कोटी रुपयांची तरतूद करून त्यांना हक्काचं घर मिळवून दिलं अशा विविध योजना मोदी सरकारनं आणल्या याचा प्रचार प्रसार तळागाळात करण्याची गरज आहे कार्यकर्त्यांनी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे असं मत पटेल यांनी यावेळी व्यक्त केलं पटेल यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या गाभा समितीतल्या भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली पक्ष बळकट करण्यासाठी आणि लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विजयासाठीच्या रणनीतीबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली